छात्र प्रबोधन रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित राज्य स्तरीय भव्य कुमार साहित्य संमेलन, साहित्यिक मेजवानी देणारा संस्मरणीय अनुभव, 2000 विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून साकार होणारे साहित्यप्रेमी कुमारांना व्यक्त होण्याची, नवीन शिकण्याची, अनुभवण्याची संधी मिळेल. अनेक मान्यवरांना पाहण्याची व ऐकण्याची सुवर्ण संधी. 25 वर्षानंतर हे जे काही आपण कुमार साहित्य संमेलन घेतोय याच्यामध्ये आजच्या मुलामुलींनी सामील व्हावं असं आपण म्हणतोय. गेल्या 20-25 वर्षातला हा जो काही सलग प्रवास चाललेला आहे तो आजही आजच्या पिढीलाही तेवढाच ताजा वाटावा. त्यांच्यासमोर अनेक कर्तृत्ववान व्यक्ती या निमित्ताने त्यांच्या अनुभवांसह उपस्थित राहाव्या, परस्परांच्या बरोबर संवाद करायला मिळावा, नवीन काहीतरी करून बघण्याच्या उर्मी प्रेरणा जाग्या व्हाव्यात यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने एकत्र जमणार आहोत. माझ्या लहानपणी मी अशा अनेक कार्यक्रमांना जात असे आणि ह्या कार्यक्रमांचा फायदा असा असतो की आपल्याला खूप चांगली माणसं तिथे भेटतात आणि त्यांच्यामधून प्रेरणा घेऊन आपल्यात काही सवयी रुजतात, त्या सवयींची पुढे मूल्य होतात. म्हणून माझा असा आग्रह आहे की मुलांनी अशा संमेलनांना जरूर जावं. डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर अरुणा ढेरे, इंद्रजित भालेराव, प्रवीण दवणे यासारख्या सुमारे 70-75 वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवर साहित्यिकांची तुमची या संमेलनामध्ये भेट होणार आहे, ओळख होणार आहे. तुम्ही त्यांना ऐकणार आहात, त्यांचा प्रवास ऐकणार आहात. एक विलक्षण भारवलेलं वातावरण तुम्ही या संमेलनामध्ये अनुभवाल याची मला खात्री आहे. इथे नुसते 2 दिवस या संमेलनामध्ये तुम्ही लेखकांच्या सहवासातच केवळ असणार आहात असं नव्हे, तर राज्यभरातून वेगवेगळ्या भागातून येणारी जवळजवळ 2000 मुलं तुमच्या बरोबर दोन्ही दिवस अनेक तास असणार आहेत. या संमेलनामध्ये जे वेगवेगळे कार्यक्रम असतील त्याच्यात तुमचा सहभाग आवश्यक आहे आणि तिथे तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतील. आता या संमेलनात खूप काय काय नवीन नवीन गोष्टी आपण सगळे मिळून करणार आहोत. यामध्ये गटचर्चा आहे, साहित्याचं वेगवेगळ्या साहित्याचं वाचन आहे, निबंध वाचन आहे, कवितेचं सादरीकरण आहे आणि हे फक्त नामवंतांचंच नव्हे तर या सगळ्यामध्ये तुम्हा सर्वांना फार मोठ्या संख्येनं सामील करून घेतलं जाणार आहे. बाहेरगावून आलेल्या सर्वांची निवासाची व्यवस्था ही आपण घराघरांमध्ये आवर्जून करतोत. हेतू असा की तुमच्याच वयातल्या या पुणे निगडीमधल्या विद्यार्थ्यांच्या बरोबर तुमचं वास्तव्य राहावं, गप्पा व्हाव्यात, परस्परांची देवाणघेवाण व्हावी, एक मैत्रीचं छान नातं हे त्यातून तयार व्हावं. तर मला असं वाटतं की हे 2 दिवस तुमच्यातल्या प्रतिभेला शतपावली करण्याचं खूप मोठी संधी तुम्हाला या निमित्तानं मिळणार आहे, तिचा तुम्ही फायदा घेतला पाहिजे. भाषेमुळेच घडतो आपण, भाषेला आपण घडवावे, माय मराठी भाषा आपुली या भाषेचे अमृत प्यावे, यासाठीच या संमेलनात आपण सर्व सहभागी व्हायचं आहे, मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. छात्र प्रबोधनचं असं म्हणणं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे म्हणजे ते खरंच असणार की इथे तुमचं भावविश्व समृद्ध होणार आहे, तेव्हा हा अमूल्य ठेवा आयुष्यभरासाठी तुम्ही इथून घेऊन जाणार आहात, तेव्हा जरूर ह्या संमेलनात भाग घ्या. मला स्वतःला असं वाटतं की या संमेलनात सहभागी होण्यामुळं तुमचं व्यक्तिमत्व अधिक पैलूदार होईल, तुमच्या लेखनशैलीला अधिक बहर येईल. तुम्हा सर्वांना या संमेलनात सहभागी होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा, धन्यवाद. कुठे बरं असेल हे संमेलन? त्याचं स्थळ आहे ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय निगडी पुणे. शनिवार रविवार दिनांक 7 व 8 जानेवारी 2017 रोजी आणि त्याचं नोंदणी शुल्क आहे ₹200 चहा नाश्ता आणि भोजनासह. नाव नोंदणी 31 डिसेंबर 2016 पूर्वी छात्र प्रबोधनच्या स्थानिक अथवा मुख्य केंद्रावर करावी. साहित्यिक मेजवानी देणारा संस्मरणीय अनुभव, राज्यस्तरीय भव्य कुमार साहित्य संमेलन. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना मी आवाहन करतो, मुख्याध्यापकांना, अध्यापकांना, तुमच्या पालकांना आणि तुम्हाला स्वतःला सुद्धा की आवर्जून वेळ काढा आणि महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणून विद्यार्थ्यांनी
या कार्यक्रमामध्ये संमेलनामध्ये दोन दिवस अत्यंत उत्साहानं मनापासून सहभागी व्हावं यासाठी आवाहन करतो आणि थांबतो.